बीड जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ असून गेवराई 228 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयसिंह पंडित, भाजपाचे लक्ष्मण पवार व अपक्ष उमेदवार बदमराव पंडित यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळत आहेत. या तिघांमधून एक आमदार उद्या म्हणजे 24 तारखेला होणार आहे. 229 माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रकाश सोळंके व भाजपाचे रमेश आळसकर या दोघांमधून एक आमदार होणार आहे. अटीतटीची लढत येथे झालेली आहे. 230 बीड विधानसभा मतदारसंघात काका जयदत्त क्षीरसागर व पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप क्षीरसागर यांच्यात खूप अटीतटीचा मुकाबला झालेला आहे. यांच्या दोघांमधून एक आमदार होणार आहे. 231 आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे भीमराव धोंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब आजबे यांच्यात मुकाबला झाला आणि या दोघांमधून एक आमदार होणार आहे. 232 केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पृथ्वीराज साठे व भाजपाचे नमिता मुंद्रा या दोघातून एक आमदार होणार आहे. तसेच परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोन्ही सख्या चुलत भाऊ बहिणीतून एक आमदार निवडला जाणार आहे.